पेज नंबर 11 मधला आपण आता एक्सरसाइज वर्क बघूया. आतापर्यंत आपण केलेल्या सरावावरच आधारित ही उदाहरण आहेत. ठीक आहे, त्यातलं पहिलं पाहू. काय म्हणतंय? रीड द नंबर्स, राइट देम इन फिगर. आपण बघितलं की नाही, अगदी इझी आहे. काय करायचं आहे? यामध्ये परत आकडे टाकायचे, घरांची नावं लिहायची, युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड आणि 10,000. मग काय म्हणताय? 40,000. 40,000. मग आता 40 म्हणजे काय होईल? 40 झाले. 40,000 बाकीचा आकडा दिलाय का? नाही. संपलं गणित. सेकंड मध्ये काय म्हणताय? 50,000. 50 म्हणजे एक युनिट आहे, 50. याच्यामध्ये काही म्हटलंय का पुढे? 200, 300 वगैरे काहीच नाही. म्हणून 50,000 म्हटलेलं आहे. मग शेवटच्या याच्यात 50, 100 म्हटलंय का? नाही. 100 येणार नाही म्हणजे 0 आणि 50 म्हणजे 50. त्यानंतर दुसरं उदाहरण काय म्हणताय? रीड द नंबर्स, राईट देम इन वर्ड. बघा, 5, 2, 0, 4, 5 आहे ही पद्धत बरोबर आहे का लिहिलेली? नाही. काय करायचं? लिहिताना सगळ्यात पहिले युनिट पासून सुरुवात करायचं. युनिट किती आहे? 5, 4, 0, 2 आणि 5. आपण 5 आकडे असल्या कारणाने पहिल्या 2 आकड्यांना एक युनिट समजतो आणि शेवटच्या 2 आकड्यांना एक युनिट समजतो. म्हणजे कसं आपल्याला लिहायला सोपी जातं. 5, 2 म्हणजे 52,000. 52,000. 100 आहे काय? नाही आहे. म्हणजेच ते घर सायलेंट ठेवायचं. 52,045. अगदी बरोबर. या पद्धतीने ही उदाहरण करायची आहे. त्यानंतर दिलेली आहे, इथे एक डबा दिलेला आहे. प्रत्येक डब्यात या पद्धतीने आकडे दिलेली आहे. ठीक आहे, हीच आकडे वापरून आपल्याला काय करायचं आहे? ऑन द नंबर स्लेट अलॉंग साइड राईट 5 नंबर्स बाय चेंजिंग द डिजिट इन द युनिट टेन्स, हंड्रेड, थाउजंड अँड 10,000 प्लेसेस. 1 at a time रीड द नंबर्स. हीच नंबर्स काय करायची? अदला बदल करायची यातल्या यात, या डब्यातल्या यात, आणि ती वाचन करायची. युझिंग इच ऑफ द डिजिट 9, 5, 6, 1, 8 ओनली वन राईट 6, 5 डिजिट नंबर. काय करायचं आहे की राईट 6, 5 डिजिट नंबर तयार करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते? 5 राईट द बिगेस्ट नंबर दॅट कॅन बी मेड युझिंग द डिजिट. आता ही काही आपल्याला आकडी दिलेली आहे. ठीक आहे, कोणकोणती आकडी आहे? वाचा बघा. 1, 5, 6, 4, 7. तर काय म्हणतात? बिगेस्ट तयार करायचं म्हणजे मोठ्यातला मोठा तयार करायचा. स्मॉलेस्ट करायचं आहे का नाही पहिले हे बघून घ्यायचं. आपल्याला कोणता तयार करायचा आहे? बिगेस्ट. मग यासाठी काय करायचं? बिग म्हणजे मोठा. मग यातला सगळ्यात मोठा कोण आहे सांगा मला? 7. अगदी बरोबर. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? 7 पेक्षा 1 आहे का? 5, 6 आहे का? 4 आहे, 6 आहे राईट. त्याच्यापेक्षा लहान, एक घर लहान बघूया, 5. त्यापेक्षा लहान, 4. आणि याच्यापेक्षा सगळ्यात लहान, 1. हा झाला बिगेस्ट नंबर तयार. काय झाला? हा बिगेस्ट नंबर तयार. अशा पद्धतीने बाकीची उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहे. नमस्कार बालमित्रांनो, आता आपण पुढचा भाग पाहतोय. पेज नंबर 11. पेज नंबर 11 पाठतोच आहे आपला नंबर वर. यात पाहतोय आपण एक्सपांडेड फॉर्म. एक्सपांड म्हणजे काय? एक्सपांड म्हणजे वाढवणे. एक्सपांड म्हणजे वाढवणे, प्रसरण पावणे. आता ही आपल्याला संख्या दिसते इथे 4 आकडे दिसते ना, याचे आता आपल्याला भाग सुटे सुटे करायचे. काय करायचे? भाग सुटे सुटे करायचे. कोणकोणती संख्या दिलेली आपल्याला वाचा बरं थोडस. 7, 5, 4, 5 म्हणजेच कुठल्या युनिट मध्ये आहे? पहिली संख्या युनिट, टेन्स, हंड्रेड आणि थाउजंड. मग वाचताना कसं आपण वाचू? थाउजंडच्या घरात 7 म्हणजे 7,000. 5 कोणाच्या घरात? 100च्या. 500. 4, 5 म्हणजे एक युनिट धरू आपण म्हणजे 45. म्हणा
7545 असा त्याचा अर्थ होणार. मग 5 म्हणजे युनिटच्या घरामध्ये 5 मध्ये जसंच्या तसं असतं बरोबर. मग आता युनिटचं घर गेलंय बरोबर, मग आता युनिटच्या जागी काय उरले, शून्य. 4 जसेच्या तसे बरोबर, 4 पण गेला 0 पण गेला, मग इथे काय उरेल, 2 शून्य म्हणजे 500. नंतर तिन्ही शून्य गेले, तिन्ही घर गेले, संपलं. मग कोणता घर उरलं, 7 म्हणजेच 7545. मग आपण दुकानात सुटे जरी करायला गेलो की नाही, 7545 तर आपल्याला एवढे रुपये मिळतील वेगवेगळे. म्हणजे किती, 7540 वेगळे चिल्लर आणि 5 वेगळे, असा त्याचा अर्थ. लिहिताना कसं लिहिणार, 7000 + 500 + 40 + 5 ही झाली एक पद्धत. आणि जर डायरेक्ट लिहायचं असेल तर डायरेक्ट सुद्धा आपण लिहू शकतो. पहिले कोण आहे, 5 प्लस चिन्ह. दुसरं कोण आहे, 4. 5 गेला, उरले 0, 40. तिसऱ्यावर कोण आहे, 5. मग 5 च्या जवळ किती शून्य येतील, 1, 2 प्लस कोण आहेत, 7. मग इथले हाई गेला आणि हाई गेला तर किती शून्य येतील, 1, 2, 3. ही पण एक पद्धत आहे लिहिण्याची, अगदी सोपी, फक्त लक्षात ठेवायची बरं का. 5 + 40 + 500 + 7000 याला म्हणतात एक्सपांड फॉर. ही झाली पहिली पद्धत आणि ही झाली डायरेक्ट वाली दुसरी पद्धत. तुम्हाला जी आवडेल, जी सोपी वाटेल, त्या पद्धतीने तुम्ही ही सगळी उदाहरणं सोडवायची. आता आपण बघूया पेज नंबर 14. यामध्ये ती नंबर जस्ट बिफोर अँड आफ्टर गिवन नंबर हे आपल्याला लिहायचं आहे. जसं आपण आधीच्या याच्यामध्ये बघितलं 100 की जर पुढला आकडा लिहायचा असेल तर आपण काय करतो, जस्ट आफ्टरमध्ये +1 करतो. आणि आधीचा आकडा लिहायचा असेल दिलेल्या संख्येच्या तर -1 करायचं. -1 म्हणजे लगेच तुम्हाला काय मिळतात, आकडे मिळतात. लक्षात आलं, जस्ट आफ्टर, आफ्टर म्हणजे नंतर, लक्षात घ्या. आफ्टर म्हणजे नंतर, म्हणजे एक घर पुढे. तुम्ही टिकर बिल्ला खेळता की नाही, तर एक घर पुढे म्हणजे आफ्टर +1 आणि एक घर मागे म्हणजे जस्ट बिफोर म्हणजे -1. ठीक आहे, आपल्याला कुठला आकडा दिलेला आहे यांनी, 2999. यातली आपल्याला जस्ट आफ्टर संख्या पाहायची आहे तर +1 करायचा. +1 9 आणि 1 10, 10 शून्य हात झाला 1. 9 आणि 1 10, 10 शून्य हात झाला 1. 9 आणि 1 10, 10 शून्य हात झाला 1. 1 आणि 2 3 म्हणजे किती आले, 3000. ही संख्या कोणती झाली, जस्ट आफ्टर. आणि त्यानंतर जस्ट बिफोर म्हणजे आधीची, जस्ट बिफोर म्हणजे आधीचं घर. मग यासाठी काय करायचं आपल्याला, -1. 2999 - 1 करायचं. आणि -1 कुठे टाकायचा, युनिटच्या घरामध्येच. मग 9 1 गेला किती उरतो, 8. आता या 9 खाली कोणी आहे, नाही जसंच्या तसं. या 9 खाली कोणी आहे वजासाठी, नाही जसंच्या तसं. या 2 खाली कोणी आहे, नाही जसंच्या तसं. मग किती आलं, एक घर आण, 2998 लिहायचं. मग 2998 हीच पद्धत आता वापरायची आणि या डब्यातले पुढले गणित करायचे आणि इतरही याचे 10-20 गणित सरावासाठी करून बघायचे. ठीक आहे,